पाकातील रव्याचे लाडू बनवताना पाक बिघडण्याची शक्यता असते. कधी कधी मिश्रण कोरडं किंवा पातळ होतं. हे टाळण्यासाठी आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने पाकातील रव्याचे लाडू अगदी खुसखुशीत आणि जिभेवर टाकताच विरघळणारे असे लाडू कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चला तर मग रव्याचे लाडू बनवायला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. इथे मी 400 ग्राम बारीक रवा त्याच प्रमाणानुसार साखर घेतली आहे, वेलची, जायफळपूड, मनुके, चारोळी, पिस्ताची कापं, काजूची कापं, बदामाची कापं, साजूक तूप आणि गरजेनुसार पाणी. सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया. त्यासाठी एका कढईत 1 चमच तूप टाकून मंद आजेवर पिस्ता आणि मनुके सोडून सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत. पहिले मी इथे चारोळी टाकते, काजू आणि बदामाची कापं. आपल्याला हलकं, आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला हलके गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. एकदम करपूही द्यायचे नाही तर त्यांची चव कडवट लागते. हे ड्रायफ्रूट्स तुम्ही रवा भाजताना सुद्धा टाकू शकता, पण हे अगोदर जरा फ्राय करून घेतले तुपात तर त्याची चव जरा वेगळीच लागते. तर आता आपले हे ड्रायफ्रूट्स मस्त असे भाजून झालेले आहेत. आपण ते आता गॅस बंद करून काढून घेऊया. त्याच कढईत आता आपण रवा भाजून घेणार आहोत. इथे मी अर्धवाटी तूप घेतलेलं आहे सुरुवातीला. त्यानंतर रवा भाजतानाच आपण थोडं थोडं करत तूप टाकत जाणार आहोत. तूप बऱ्यापैकी आता तापलेलं आहे. आता त्यात आपण रवा टाकून घेऊया. इथे मी 400 ग्राम बारीक रवा घेतलेला आहे. रव्याचे लाडू करण्यासाठी शक्यतो बारीक रवाच घ्यायचा. आणि लक्षात ठेवा, रवा भाजताना घ्या शक्यतो मंद आजेवरच ठेवावा. मंडळी, बारीक रवा घेतल्याने लाडू मस्त खुसखुशीत आणि मऊसर होतात. हा रवा आपल्याला हलकं गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना तो सतत परतवत राहावा, नाहीतर तो करमण्याची शक्यता असते. रवा आता 5 मिनटं भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता परत थोडंसं तूप टाकणार आहोत. अशा प्रकारे हा रवा आपल्याला 10 ते 15 मिनटं चांगला खरकूस भाजून घ्यायचा आहे. रवा कच्चा ठेवला तर तो पाकात मुरणार नाही आणि लाडूही मळणार नाहीत. आता उरलेलं तूप टाकून आपण परत तो भाजून घेणार आहोत. मी इथे 400 ग्राम रव्यासाठी 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं तूप घेऊ शकता, पण साजूक तुपाची चव वेगळीच. आता आपण तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. मंडळी, 10 ते 15 मिनटानंतर आपला आता रवा मस्त खरकूस भाजून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून तो ताटात काढून घेऊया. त्याच कढईत आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत. मी तुम्हाला साहित्य सांगताना त्याचे प्रमाण सांगितलेले आहे. म्हणजेच 400 ग्राम बारीक रवा ज्या बाउलमध्ये मी घेतलेला आहे त्याच प्रमाणात मी साखर घेतलेली आहे. आणि हे पहा, साखर बुडेल इतकं अर्धवाटी पाणी टाकणार आहोत. जास्त पाणी घेऊ नये. गॅसचा विस्तव मंद आचेवर ठेवावा. तुम्ही साखर घेताना साखरेचं प्रमाण कमी गोड करू शकता. आता याला साखर विरघळेपर्यंत सतत परतवत राहणार आहोत. आता साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे. आता गॅस फास्ट करून त्याला एक उकळ येऊ द्यायची आहे. साखरेच्या पाकाला 1 तारी होईपर्यंत उकळून घेणार आहोत. 1 तारी पाक तयार होण्यासाठी साधारणतः 5 ते 8 मिनटं लागतात. आपण त्याला 7 ते 8 मिनटं उकळ ठेवूया. ते सतत ढवळत राहायचे आहे. तुम्ही पाहू शकतात 8 मिनटं झाल्यानंतर आता पाक घट्ट झालेला आहे. आता त्यामध्ये मी वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकणार आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहोत. पाक सतत ढवळत राहायचा आहे, नाहीतर त्याची मळी वरती येऊन राहते. आता हा पाक घट्ट झाल्यानंतर तो 1 तारी आहे तो कसा ओळखावा हे आपण पाहूया. त्यासाठी थोडासा पाक चमच्यामध्ये घेऊन चमचा तिरपा करून त्याला पाक थंड झाल्यानंतर जो मंद ठिपका पडतो त्याला 1 तार सुटली पाहिजे.
ती अशा प्रकारे, किंवा बोटांमध्ये पाक घेऊन तो थंड करून घ्या आणि अशा प्रकारे पहा की आपली एकतार तयार झाली आहे. पहा किती मस्त अशी एकतार आली आहे. आता गॅस बंद करून पाकामध्ये जो आपण भाजून घेतलेला रवा आणि ड्रायफ्रूट्स आहे ते टाकून घेऊया. ही प्रोसिजर करताना गॅस बंदच करायचा आहे. आता हा रवा पाकात आपण मस्तपैकी एकजीव करून घेऊया. तुम्हाला वाटेल की हे खूपच पातळ झाले आहे, पण थंड झाल्यानंतर ते छान जमून येतं. आता यामध्ये मी अजून अर्ध चमच वेलचीपूड टाकणार आहे. आता हे मिक्स करून या पाकातील रव्याचे मिश्रण साधारणतः 1 तास झाकून ठेवूया. आता तासाभराने उघडून पाहिल्यानंतर आपला जो पाक रव्यामध्ये छान मुरला गेला आहे, रवा छान फुलला आहे. तुम्हाला वाटत असेल की रवा कोरडा झाला आहे, पण मी हाताने प्रेस करून दाखवते की लाडू छान वळण्यासारखे आहेत. आता हे रव्याचे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया. आता या रव्याच्या मिश्रणातील सर्व गाठी आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत. आता यातील गाठी पूर्णपणे काढून घेतल्या आहेत. आपण आता लाडू वळण्यास सुरुवात करूया. लाडूवर लावण्यासाठी मी इथे पिस्ता आणि मनुक्यांचा वापर केलेला आहे. तर आपण हव्या त्या आकाराचा लाडू बनवू शकतो. मंडळी, जेवढ्या साईजचा लाडू आपल्याला बनवायचा आहे तर तेवढंच मिश्रण हातामध्ये घेऊन तो बनवायचा आहे. मी इथे मध्यम आकाराचे लाडू बनवलेले आहेत. सुरुवातीला लाडू दोन्ही हाताने प्रेस करून त्यानंतर एका हाताने लाडू ते गोल गोल वळवून घेणार आहोत. अर्ध लाडू वळवून झाल्यानंतर त्यावर पिस्ताचा काप आणि मनुके लावणार आहोत आणि त्यानंतर परत आपण तो पूर्ण त्याला आकार द्यायचा आहे. मंडळी, तुम्ही पाहू शकता मस्त असा लाडू तयार झालेला आहे. 400 ग्रॅम बारीक रव्याच्या लाडूचे हमखास 24 ते 25 लाडू तयार होतात. जर पाक खूपच घट्ट झाला आणि लाडू वळले नाहीत तर त्यामध्ये 3 ते 4 चमच गरम दूध टाकावे. लाडू हमखास वळले जातात. मंडळी, अशा प्रकारे मी सर्व लाडू वळवून घेतलेले आहेत. लाडू किती सुबक आणि छान दिसत आहेत. मंडळी, ही रेसिपी घरी तुम्ही नक्की करून पहा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.